मुंबईतलं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. वायू प्रदूषणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला बोलावण्यात आलंय. तसंच आता सध्या दिवाळीचे सण आहे त्यामुळे फटाक्यांमुळे प्रदूषण वाढू शकतं, त्यामुळे दिवाळीत फटाके फोडू नका असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोस्टल रोड, मेट्रो आणि MTHI सह 14 आस्थापनांना नोटीस बजावली. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यामुळेच नोटीस बजावण्यात आली. मुंबईतील हवेचा स्तर घसरलाय, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करते. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेसह RTO ही कंबर कसते. विना PUC रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर आजपासूनच दंडात्मक कारवाई केली जाते. या दंडाची रक्कम 10,000 वाढू शकते. मुंबई पुण्या पाठोपाठ राज्याची उपराजधानी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. नागपुर मध्ये सुद्धा प्रदूषणाने नागरिक हैरान झालेत. प्रदूषणामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं डॉक्टर सांगतात. श्वसन विकार किंवा दमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत. मुंबईतील खराब वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. धूल, धुळीकण, धुरक यामुळे वातावरणाची पातळी खराब झाली आहे. यामुळे मुंबईकर सर्दी आणि घशाच्या त्रासानं त्रस्त आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा त्रास होतोय. अमरावतीकरांचं आरोग्य धोक्यात आलंय. गेल्या 10 महिन्यात अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे 408 रुग्ण आढळलेत, ज्यात सर्वाधिक 271 रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. ऐन सणासुदीच्या काळातच या आजारांनी डोकं वर काढलंय, त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क असतो. भंडाऱ्याची उधळण म्हणजे